तब्बल एका महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्राला मिळाले बहुमतातील सरकार. गेल्या एका महिन्यातील खल करत, षडयंत्राचा बिमोड करत शेवटी 28 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने एकत्र येत संसार थाटला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेजवळच राहावे व ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवावे याकरिता शिवसैनिक आग्रही होते आणि 27 नोव्हेंबरला स्वप्न पूर्ण झाल्यामुळे शिवसेनेत खूप उत्साह दिसून येत आहे. हाच उत्साह अमरावती शहरात सुद्धा दिसून आला. अमरावतीचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या राजकमल चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष केला. फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोलताशांच्या आवाजात शहर दणाणून गेले. पर्व की शुरुआत हुई है. पूरे देश जिस डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस देश का संविधान लिखा है और जिस संविधान के ऊपर यहाँ देश की सारी मदार है, उस संविधान को सामने रखकर शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने एक नया महाआघाड़ी का नया निर्णय महाराष्ट्र में लिया है. और आज केवल यह महाराष्ट्र में बना है, लेकिन आगे चल के पूरे देश में यह जो युति है, यह युति पूरे महाराष्ट्र में, यह आघाड़ी पूरे महाराष्ट्र में जाएगी. आज सारे दुनिया के लोगों को एक नया माहौल, एक नया संदेश मिला है कि महाराष्ट्र में आज सही मायने में बाबा साहब अम्बेडकर ने जो घटना लिखी है उसके आधारित आज एक महाआघाड़ी बनी है और यह महाआघाड़ी आगे चल के इस देश में एक ताकत के साथ काम करेगी. राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना वगैरह, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, हे सगळे पक्ष एकत्र, सगळे पक्ष एकत्र येऊन ही आघाडी झालेली आहे. आणि 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकदम सुंदर आणि चांगलं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, 5 साल उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री के रूप में सरकार टिकेगी क्या? माननीय शरदचंद्र जी पवार साहेब यांनी काल ज्या बैठकीमध्ये जाहीरपणे सांगितलं की 5 वर्ष माननीय उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री राहतील आणि 5 वर्ष हे सरकार महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि बिलकुल टिकल्याशिवाय राहणार. महाराष्ट्राचं राजकीय समीकरण अमरावती जिल्ह्यात राहील का? अरे सगळ्या अमरावती जिल्ह्यात याची सुरुवात आम्ही आधीच केली होती. अमरावती जिल्हा परिषदमध्ये आम्ही याची सुरुवात आधीच केली होती आणि आता ती सुरुवात संपूर्ण केवळ अमरावती जिल्ह्यात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये लागू होईल. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समीकरण राहणार का? जिल्हा परिषदच्या निवडणुकीत जिल्हा परिषदची निवडणूक आता महानगरपालिका झाली म्हणून याच्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचं समीकरण राहील. आम्ही महाराष्ट्र में संविधान दिन के उपलक्ष्य में जो बाबा साहेब आंबेडकर ने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने इस देश को दिया, उस संविधान दिन के उपलक्ष्य में महाराष्ट्र में बहुत ऐतिहासिक युति हुई जो जनता ने कभी सोची नहीं थी. लेकिन पवार साहब के नेतृत्व में जो कांग्रेस पार्टी की हमारी नेता है सोनिया जी गांधी और उद्धव जी ठाकरे साहब, इन तीनों पार्टी के नेताओं ने मिलके महाराष्ट्र के विकास के लिए ये युति की और
पाँच साल उद्धव ठाकरे साहब इस राज्य के मुख्यमंत्री रहेंगे ऐसा पवार साहब ने खास तौर से कहा, और इस उपलक्ष्य में पूरे महाराष्ट्र में ये युति टिकेगी और सभी जिलों में इसका अनुकरण होगा। ये महाविकास आघाड़ी महाराष्ट्र के विकास के लिए तत्पर रहेगी और सभी जनप्रतिनिधि एक साथ मिल के काम करेंगे। धन्यवाद। वंदनीय परम पूज्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आज जी स्वप्नपूर्ती होत आहे, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे म्हटलं ते करून दाखवलं, आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी तसेच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या विशेष करून हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षानं वेगवेगळ्या विचारधारा असं त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा म्हटलं गेलं, परंतु जेव्हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विकास किंवा त्याचं हित जेव्हा येते तेव्हा आम्ही सगळे एकत्र येत असतो, त्याचे मोठं उदाहरण त्यांनी करून दाखवलं। आता सर्वांनी विचारलं की 5 वर्ष हे टिकणार का, तर उद्धव साहेबांनी कालच्या त्यांच्या भाषणात सांगितलं हे 5 वर्ष नाही तर 25 वर्ष टिकणार आहे। महाविकास आघाडीचा विजय महाविकास आघाडी जी झालेली आहे ती या महाराष्ट्राच्या हितासाठी झाली आहे आणि महाराष्ट्राचं हितसुद्धा जनतेने यानंतर ओळखलेलं आहे, त्यामुळे जसं आज या अमरावतीच्या जिल्हा परिषदमध्ये असो की येणाऱ्या महानगरपालिकेत असो सर्व ठिकाणी ही जी महाआघाडी आहे महाविकास आघाडी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय प्रत्येक शिवसैनिक पूर्ण महाराष्ट्रात पाळणार आहे आणि महाविकास आघाडी या देशाचं नेतृत्व करणार आहे, एक दिवस हा महाराष्ट्र देशाच्या नंबर एकवर नेऊन ठेवणार आहे आणि हे जे करत असताना या पूर्ण भारतात हे मोठं उदाहरण राहणार आहे। सर, एकमेकावर प्रत्यारोप करणारे पक्ष सगळे एकत्र येतात याचा अर्थ विशेष अर्थ काय आहे सर? पार्टी आणि शिवसेनेनंही एकमेकावर आरोप केले ते एकत्र आले, सरकार व्हायच्या आधी एकमेकांना शिव्या देणे, सरकार यायच्या आधी एकमेकावर आरोप करणे आणि नंतर सरकार घ्यायच्या वेळेस सोबत येणे याचा मेन उद्दिष्ट काय? जनता पार्टी आणि शिवसेनेसाठी एकत्र आले तेव्हा ज्या वेळेस त्या भारतीय जनता पार्टीचं चुकलं असं उद्धार असं आहे विकासासाठी एकत्र आले। आज वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे मतवान भाजप करू शकली नाही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज सोनियाजी गांधी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यासाठी आम्ही शिवसैनिक पहिले तर त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि हेच आघाडी पुढचे 5 ते 25 वर्षही टिकेल आणि असंच ही विकासाची आघाडी या मस्तवाल भाजपच्या छाताळावर नाचत राहील आणि शेतकरी शेतमजुरांसाठी हे सरकार कडी बघते। आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे, जण काही असं वाटत आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा आम्हाला खूप मोठा आशीर्वाद आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होते आज ते उद्धव साहेब ठाकरे यांनी साकार करून दाखवलेलं आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही शपथविधी घेतलेला नाही आहे, घेऊ तो सर्वांच्या समोर आणि उजेडामध्ये शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी 7 वाजता आमचे मोठे साहेब उद्धवसाहेब ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री यांची शपथ घेणार आहेत। ताई, तुम्ही म्हणताय अंधाराच्या रात्री आम्ही शपथ घेत नाही, पण बीजेपीचे कार्यकर्ता असे म्हणतात की 3 कुबड्यावरची सरकार किती दिवस टिकेल, असं काय याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? 3 कुबड्यांवरची सरकार किती दिवस टिकेल, 3 कुबड्यांवरची सरकार आम्ही त्यांना टिकून दाखवू, त्यांनी तरी काय केलं आहे शेवटी मागून आमच्यावर वारच केलेले आहे, मैत्री असून सुद्धा त्यांनी गद्दारी केलेली आहे आमच्या सोबत, पण शिवसेनेने कधीच कोणासोबत गद्दारी केलेली नाही आहे, शिवसेना जेव्हाही बोलते तेच करून दाखवते, ती जे बोलते ती करते, ती मागून कधीच कोणावर वार करत नाही, वार करायचा असेल तर समोर छाती ठोक वार करते। केंद्रातले आपल्या भाजपाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या खेळीसमोर राजकीय खेळीसमोर आपलं महाआघाडीचं सरकार टिकेल का? बिलकुल टिकणारच आहे आणि ते आम्ही टिकून दाखवूच त्यांना, आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहे, ते पाहतच राहतील 5 वर्ष आम्ही कुठली कामं करू काय करू, सर्वात आधी तर शेतकऱ्यांचा मुद्दा जो उद्धव साहेबांनी घेतलेला आहे ते आम्ही त्यांना पूर्ण करून दाखवू। एकेकाळी भाजपा शिवसेना महाआघाडी असताना आता मात्र वेगळंच राजकारण पडलं आहे, आपले द्विध शत्रू राजकीय शत्रू म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपलं सरकार बनलेलं आहे, काय वाटतं आपल्या येणाऱ्या राजकारण काळामध्ये आपल्याला काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे नेते या महाआघाडीला विरोध करतील का? नाही, विरोध करणार नाही, जोपर्यंत पवार साहेब सोबत आहे तोपर्यंत ते विरोध करणार नाही एवढं मी ठाम सांगते। Thank you.
जिथं महाराष्ट्राला बघायचं होतं ते चित्र नेमकं घडलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण पैदा झालेलं आहे. आणि मला विश्वास आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये ही महागडी झालेली आहे, नक्कीच ही 5 वर्ष टिकेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकरी वर्गाला, युवक वर्गाला न्याय देईल. आणि महागडी नेहमी काही 5 वर्षामध्ये भविष्यामध्ये घडेल असे मी पाहतो. यावेळी शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी अनंत गुढे यांच्यासह शहर प्रमुख सुनील खराटे, प्रवीण हरमकर, प्रशांत वानखडे, अरुण शेडके तसेच अनेक पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित होत्या. युवा सेनेचे अंकुश मोरे यांच्यासह अनेक युवा सैनिक सुद्धा या जल्लोषात सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे यात राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत महिला आघाडीचे स्वरूप दाखवले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.